नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी शिळ्या चपातीपासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, दोन चपात्या मी अशा पद्धतीत कापून घेतलेल्या, तशा घडी घालायच्या आणि कैचीनं कापून घ्यायच्या। बघा, अशा पद्धतीत कापून घेतलेल्या, तर हे जे दोन जरी तुकडे केले तर अशा पद्धतीनं चालवू शकते। शिळ्या चपातीच्या तर खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीनं अपलोड केलेल्या आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर जरूर अशी रेसिपी एकदा बनवून बघा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। वाडगं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा तांदळाचं पीठ, छोटा एक चमचा सफेद तीळ, छोटा एक चमचा चाट मसाला, हे जी पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। छोटा एक चमचा टाकणार आहे चिली फ्लेक्स, ती जर नसेल तर तुम्ही मिरची पावडर पण टाकू शकता। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, थोडीशी टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायचे बघा छोटा अर्धा चमचा हळद, छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर। अशी दरदरी कुठून जरी टाकली तरी चालेल, ही एकदम मी पावडर टाकलेली आहे। थोडीशी टाकायची कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा मिक्स करून घ्यायचे, जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे, असंच झालं पाहिजे बघा। आणि जे तांदळाचं पीठ जे मी टाकलं होतं ना, ते ह्या चमच्याच्या मापान टाकलं, दोन चमचे जरी टाकलं तरी पण चालू शकते। आता हे काय करायचं, ही जी आपण चपाती कापून घेतली होती ना, ती अशी टाकायची आणि ह्याला काय करायचे, फक्त मिक्स करायचे बघा असं। हे अशा पद्धतीत होतं। आणि तेल जे पाहिजे ते आपल्याला कडक गरम पाहिजे बरं का, जास्त पीठ असं कालवायचंच नाही, ह्याला कमी कालवायचं, फक्त मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे, अशा पद्धतीत टाकायचं। आपल्याला गॅस आहे मिडियमच, असं एकदम गोळा पकडायचा नाही, म्हणजे आपण जे करतो ना असं सुट्टं सुट्टं झालं पाहिजे बघा असं। आता हे मी थोडेसे टाकून घेते, मस्त असे बघा मी टाकून घेतलेले आहेत, सुट्टे सुट्टे टाकायचे। जसे आपण कांदे भजे जरी टाकले ना, तसे जरी टाकले तरी चालतील। थोडासा बघा फेस कमी झाला की मग त्याला हलवायचं, लगेच हलवायचं नाही, हलवून घेऊया आपण। आता बघा अशा पद्धतीत झालेले आहेत। आणि आपल्याला मीडियम गॅसवरच गोल्डन कलरवर करायचे, म्हणजे एकदम कुरकुरी तिकते, चटपटे तिकते, छान लागतात का नाही तुम्ही एकदा जरूर करून बघा बरं का। असे तर फ्राय करून घेते मी, असा बघा कलर आला पाहिजे, मस्त असा गोल्डन कलर आलायचा, जेवढं होता होईल एवढं चांगलं फ्राय करा तुम्हाला। मग हे तुमच्या संध्याकाळपर्यंत असंच असं राहील बरं का, मुलांना नाश्त्याला म्हणा, कधीतरी पोरांना असं बाहेरचं काहीतरी खाऊ वाटतं तर आपल्याकडे जर असेल शिळी चपाती तर एकदा जरूर करा बरं का। आणि रेसिपी बघितली की एकदा लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। मी खूप रेसिपी रोज अपलोड करते, हल्ली कुणी लाईक बी करत नाही आणि कमेंट बी करत नाही, तर प्लीज लाईक करत जा आणि कमेंट एक करत जा। मस्त वाटतं असं, म्हणजे कमेंट वाचून म्हणा की तुम्ही हा बघताय, कळतं, नावावर बी समजतं ना तुम्ही डेली रेसिपी बघता माझ्या म्हणून। बघा मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम मोकळे मोकळे असे होतात आणि एकदम चविष्ट बरं का। काढून घेतल्यात बघा, एकदम सुक्या सुक्या, बिलकुल तेलकट वगैरे नाही आणि मस्त एकदम बघा, आणि कुरकुरीत, एकदम कुरकुरीत, हे बघा अशा पद्धतीमध्ये छान लागतात आणि चवीला एकदम मस्त लागतात। फक्त कापताना चपाती थोडीशी पातळ कापा, छोटी छोटी जरी कापली तरी पण तुम्ही चालू शकतं, एकदम कुरकुरीत। नाश्त्यासाठी पोरांना करून दिलं किंवा असं दुपारचं जरी काय खाऊ वाटलं, चार वाजता एखादी जर शिळी चपाती राहिली तर खायचं आपल्याला कंटाळ येतो, तर जरूर करून बघा, एकदम कडक आणि छान लागतात बरं का। एकदा जरूर करा, रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।